नमस्कार मंडळी आज आपण एकदम झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत आता तुम्ही म्हणाल वांग्याचं भरीत हे काही नवीन आहे का, का? आम्ही तर नेहमी बनवतो पण मी म्हणते म्हणून या पद्धतीने एकदा वांग्याचं भरीत बनवून तर बघा नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच जेवण करा याची खात्री आहे चला मग सुरुवात करूयात वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत ही हिरवी वांगी आहेत याला जळगाव वांगी असं सुद्धा म्हणतात वांगी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पुसून घेतली आणि वांगी चांगली भाजली जावीत यासाठी चाकूने असे कट देऊन घ्यायचे त्यामुळे वांगी आतपर्यंत व्यवस्थित अशी भाजली जातात आणि वांग भाजायला वेळसुद्धा थोडासा कमी लागला जातो तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा अशा प्रकारे एक ते दीड इंचाच्या अंतरावरती वांग्यांना मी काप देऊन घेतले अगदी थोडंसं तेल हातावरती घेऊन दोन्ही वांग्यांना अशा प्रकारे चोळून घ्यायची ही वांगी भाजल्यानंतर त्याची साल अगदी सहज निघायला मदत होते त्यामुळे वांगी भाजण्याच्या अगोदर अशा प्रकारे तेल नक्की लावून घ्या दोन्ही वांग्यांना छान असं तेल लावून झालेलं आहे त्यानंतर गॅसच्या बर्नरवरती जे स्टँड असतं ते मी काढून ठेवलं आणि अशा प्रकारची एक जाळी होती ती जाळी बर्नरवरती ठेवून त्यावरती ही दोन्ही वांगी ठेवून दिली अशा प्रकारे वांगी फिरवून फिरवून चांगली भाजून घ्यायची वांगी शक्यतो या खालच्या साईडला आणि देठाच्या साईडला कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे तिथं व्यवस्थित अशी भाजून घ्या बघू शकता अगदी चार ते पाच मिनटांमध्येच यावरची पूर्ण साल अशी काळपट पडलेली आहे आणि फोर्कने चेक केलं तर देठाजवळ मध्ये आणि खालच्या साईडचंसुद्धा पोर्शन व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आणि ही जाळी खाली अशीच काढून ठेवायची आणि ही वांगी पूर्णपणे थंड करून घ्यायची भाजून घेतलेली वांगी थंड झाल्यानंतर यावरचं जे हे काळं पडलेलं साल आहे ते साल पूर्ण असं सा काढून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी सहज हे साल निघत आहे मला तर पर्सनली गॅसवरती भाजलेल्या वांग्यापेक्षा चुलीमध्ये भाजलेल्या वांग्यांचं भरीत खूप आवडतं तुम्हाला कोणत्या प्रकारचं भरीत आवडतं चुलीमध्ये भाजलेलं की गॅसवरती भाजलेलं हे मला कमेंट करून नक्की सांगा याच पद्धतीने मी दोनही वांग्यांच्या साली काढून घेतल्या अशी थोडीशी साल राहिलेली असती ती चवीला चा चांगली लागते त्यामुळे नाही काढली तरी चालेल फोर्कने असं डेट सेपरेट करून घ्यायचं त्यानंतर ही वांगी आपल्याला मॅश करून घ्यायची आहेत पण मॅश करण्याच्या अगोदर यामध्ये कुठे किडे किंवा की अळी आहे का हे आधी चेक करून घ्या नाहीतर तसंच मॅश केलं तर ते पुन्हा दिसणार नाही फोर्कच्या मदतीने ही वांगी अशी चांगली मॅश करून घ्यायची त्यामधल्या शिरा सगळ्या मोडून घ्यायच्या चला आता या भरिताला फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत हाय फ्लेमवरती हा कांदा चांगला सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा अगदी चार ते पाच मिनिटातच हा कांदा चांगला परतला जातो चा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे सुद्धा चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पूर्ण भरितासाठी लागणारं मीठ मी इथे एकत्रच घातलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर चमच्यावर लाल तिखट घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता हे सुद्धा मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर मॅश करून घेतलेली वांगी घालून घ्यायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिश्रण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं कांदा आणि वांग पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हे परतून घ्यायचं बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे अशा प्रकारे मस्त गरमागरम झणझणी तसं वांग्याचं भरीत आपलं तयार आहे गरमागरम भाकरीसोबत चवीला अगदी अप्रतिम लागतं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे वांग्याचं भरीत नक्की बनवून बघा नेहमी जेवता त्यापेक्षा थोडंसं जास्तच जेवण कराल हे माझी खात्री आहे आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये थँक्स फॉर वॉचिंग